तर आता बेळगाव मधून बातमी आहे. बेळगाव विधानसभेत मराठीतून मुद्दा मांडताना आमदार विठ्ठल हलगेकरांना विरोध करण्यात आलाय. कन्नडमध्ये बोला अन्यथा बोलू नका अशी टीका जी आहे ती विरोधकांनी केली आणि हलगेकरांना रोखण्याचा प्रयत्न केला. आमदार विठ्ठल हलगेकरांनी मराठीतून खानापूरच्या समस्या ज्या आहेत त्या बेळगावच्या विधानसभेत ज्या आहेत ते मांडल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. आमदार विठ्ठल हलगेकरांना बेळगावमध्ये विरोध करण्यात आलेला आहे. बेळगाव विधानसभेमध्ये मराठीतून मुद्दा मांडत असताना त्यांना विरोध करण्यात आला. विरोधकांनी हा विरोध केलेला आहे आणि कन्नडमध्ये बोला अन्यथा बोलू नका असं विरोधकांनी सांगितलेलं होतं. स्वतःचं राजकारण आणि स्वतःच्या सगळ्या गोष्टी हे बघत असताना मराठी माणसाला बेळगावातल्या तुम्ही वाऱ्यावर टाकलात का? हा बेळगावात पडलेल्या मराठी माणसांना प्रश्न आहे. तुम्ही बेळगावात कधीच येत नाही, बेळगावात कधी भेट देत नाही, फक्त हुलकावणी देता येतो परंतु तुम्ही येत नाही. हे तुमचं कसलं घाणेरडं राजकारण आहे हे बेळगावकरांना कधी कळलं?